नमस्कार, प्राजक्तास किचनमध्ये आपलं स्वागत आहे. याआधीही आपण मिक्स पिठाचे थालीपीठ कसं बनवायचं हे बघितलं. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि जितकं पौष्टिक करता येईल तितकं आपण ते थालीपीठ केलं होतं. आता आपण त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं आणि कमी पिठं वापरून हे थालीपीठ बनवणार आहे. त्याच्यासोबत एक आपण फ्रेश कोकोनटची सिक्रेट अशी चटणीही करणार आहे, जी अगदी प्रॉपर साऊथ पद्धतीने आपण करणार आहे. आपल्या इकडे आपण थोडंसं मॉडिफिकेशन करून ती चटणी करतो, म्हणजे जसं की थोडंसं पाण्याचं प्रमाण वगैरे जास्त असतं. तर आज आपण प्रॉपर जी साऊथकडे चटणी असते कोकोनटची, अशी फ्रेश कोकोनट चटणी करणार आहे या थालीपीठसोबत. तर आपण थालीपीठला सुरुवात करूया आणि त्यासाठी आपल्याला एक वेगळं वाटण तयार करून घ्यायचं आहे. ते वाटण तयार करण्यासाठी आपण येते 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आणि मी येते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कारण ह्या मध्यम तिखट आहेत. जर आपल्याला जास्त तिखट आवडत असेल तर अजून घेऊ शकता किंवा कमी तिखटही करू शकता. आता ह्या मध्यम तिखट असणाऱ्या मिरच्या मी 4 वापरल्यात, तर थालीपीठचं पीठ मळून ते भाजून त्या चटणीसोबत काहीपर्यंत याचा तिखटपणा थोडासा कमी होतो, तर याचा अंदाज ठेवूनच आपण मिरच्या घ्या. 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा धणे, 4 मध्यम आकाराचे आल्याचे काप, 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा आणि मीठ. मीठ घातल्यामुळे हे सगळं व्यवस्थित बारीक होतं, ओवा जास्त जाडसर राहत नाही. आणि अगदी पोह्याचा 1 चमचा मी पाणी घातलं याच्यामध्ये आणि बारीक करून घेतलंय. आता आपण योग्य प्रमाणात आपली नेहमीचीच पिठं घेणार आहे, पण योग्य प्रमाणात. तर त्याचं प्रमाण कसं, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 30 वाटी आपण सगळी पूर्ण पिठं घेईपर्यंत वापरणार आहे. त्याच वाटीने 1 वाटी तांदळाचं पीठ, त्याच वाटीने 3 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय. गव्हाचं पीठ जास्त असावं, त्याच्यामुळे काय होतं, थालीपीठ पटकन सरकतं, शक्य तितकं त्याला पातळ करता येतं आणि जास्त जाडसर होत नाही. जाडसर जर थालीपीठ राहिलं तर ते थोडंसं कच्चं लागतं खाताना. आणि त्याच वाटीने 1/2 वाटी आपण बेसन पीठ घ्यायचं. सुरुवातीला आपण जे वाटण तयार करून घेतलं त्याच्यात ही मीठ टाकलं होतं, त्याचा अंदाज घेऊन आपण थालीपीठच्या पिठामध्ये मीठ टाकूया. त्याचबरोबर मोठ्या आकाराचा एकदम बारीक चिरलेला कांदा आणि तयार करून घेतलेली मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट. त्याचबरोबर आवडीप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि 3 चमचे पांढरे तीळ घ्यायचे. जेवढे पांढरे तीळ जास्त वापराल तेवढा त्याला लुकही छान येतो आणि ते खाताना काही वेगळे असे जाणवत नाहीत, त्याच्यामध्ये त्याची चव मिक्स होऊन जाते. 1 चमचा हळद घ्यायची. हे सगळं अगदी व्यवस्थित करून घ्यायचं, कारण कांद्याचा थोडासा ओलसरपणा, त्यातलं पाणी, वाटणातलं पाणी याचा अंदाज घ्यायचा आणि मगच वरून जितकं पाणी लागतं तेवढं पाणी घ्यायचं. थालीपीठमध्ये जर मीठ कमी पडलं तर थालीपीठची चव थोडीशी कमी लागते, म्हणजे त्याची ती कमतरता भासते. त्याच्यामुळे पीठ मळून झाल्यावरही आपण एकदा चेक करा. आता हे पीठ अगदी सैलसर आणि मऊ असं मळून घ्यायचं, म्हणजे रेग्युलर चपातीसाठी जी कणिक मळतो आपण त्याच्यापेक्षा थोडीशी मऊ अशी मळून घ्यायची. तर हे सगळं व्यवस्थित मी एकत्र करून घेतलंय. आता आपण याच्यात लागेल तसं पाणी घेऊया. थंड पाण्याचाच वापर केलाय, बऱ्याच ठिकाणी थोडंसं कोमट असं पाणी करून वापरतात, आपण तसंही वापरू शकता. तर अगदी वेळपर्यंत आपण हा छान मऊसर गोळा मळून घ्यायचा आहे. थालीपीठ भाजण्यासाठी आपण 4 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ वापरू शकता, जसं की आपण नेहमी वापरतो. तेल वापरलं तरी चालेल, पण त्याची चव जर जास्त वाढवायची असेल तर आपण फ्रेश घरी तयार केलेलं लोणी वापरू शकता. लोणी नसेल तर तूप वापरू शकता, तूप नसेल तर बटर वापरू शकता. याच्यामुळे थालीपीठची चव मस्त येते. यातलं काही उपलब्ध नसेल तर आपण नेहमीचं तेल वापरलं तरी चालेल. तर पीठ मळून झालंय, याच्यामध्ये मी कोथिंबीर थोडी कमी वाटते म्हणून वरून परत भरपूर अशी कोथिंबीर टाकली आहे. अजून एकदा हा आपण गोळा छान असा मळून घ्यायचा आणि आपण थालीपीठ करायला चालू करूया. थालीपीठ करण्यासाठी 1 वाटीत स्वच्छ असं पाणी घ्यायचं आणि पोळपटावर आपण पोळपट पूर्ण आपलं झाकलं जाईल एवढं कॉटनचं कापड घ्यायचं. कॉटनच्या कापडाला पाणी लावल्यानंतर त्याच्यावरचं थालीपीठ जे आहे ते अलगद असं तव्यावर जातं, चिकटत नाही. तर थालीपीठ करण्यासाठी सुरुवातीला आपण हे कापड ओलं करून घेऊया आणि चपातीचा जेवढा आपण गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा आणि असा पाण्याचा हात लावून त्याला शक्य तितका गोल आकार देत 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 आपण हे पातळ करून घेऊया. तर या प्रकारे आपण शक्य तितका गोल आकार करत करत आपण हे पातळसं थालीपीठ तयार करून घेतलंय. तर हे तव्यात टाकण्याआधी आपण याला छोटे छोटे होल करूया, म्हणजे ती स्टीम बाहेर येते. दोन्ही साईडवरून हे थालीपीठ व्यवस्थित भाजलं जातं. तर तवा गरम झालाय, याला आपण खालून थोडंसं तेल लावून घ्यायचं. ब्रशने लावा किंवा कांद्याने जरी लावलं, अर्धा कांदा कट करून जसं आपण आंबोळीला करतो तसं लावून तेल घेतलं तरी चालेल. आणि याच्यावर आपण हे थालीपीठ टाकायचं. वरून थोडंसं टॅप करूया, म्हणजे खाली तव्याला ते चिकटेल आणि वर अलगद आपलं रुमाल निघेल. थालीपीठ मस्त तव्यात बसलाय. आता आपण ह्याला कव्हर करून मध्यम आंचेवर 1.5 मिनिट ठेवायचं.
याला कवर करून ठेवा, याच्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जी वाफ साठते त्याच्यामुळे वरचा भाग पटकन भासतो किंवा शिजतो। तर 1.5 मिनिटाने आपण चेक करू शकता याचा वरचा कलरही मस्त चेंज झाला। तर आपण या साईडला तेल लावूया आणि हे पलटून आता दुसऱ्या साईडलाही आपण तेल लावून घ्यायचं आहे। आपल्याकडे जर फ्रेश लोणी बटर किंवा तूप असेल तर ते नक्की वापरा तेलाऐवजी। तर या प्रकारे आपण गोल्डन स्पॉट येईपर्यंत दोन्ही साईडवरून छान असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं। या प्रकारे मी सगळेच थालीपीठ करून घेणार आहे। तर आपले थालीपीठ रेडी आहेत, तर आता झटपट फ्रेश कोकोनट चटणी तयार करून घेऊया। आणि त्यासाठी येते ओलं खोबरं, पाव नारळाचंच वापरलंय, त्याचबरोबर भरपूर असा कढीपत्ता, त्याचबरोबर 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 3 हिरव्या मिरच्या ज्या मध्यम तिखट आहेत, 1/2 चमचा हिंग, अगदी छोटा काप आल्याचा तुकडा, 2 लसणाच्या पाकळ्या। आता सुरुवातीला आपण काय करूया, फोडणी तयार करून घेऊया, कारण फोडणी थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला जे वाटण तयार करून घेणार आहे ते त्याच्यामध्ये ऍड करणार आहे। तर सुरुवातीला फोडणी तयार करून घेऊया। त्यासाठी 1 चमचा तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकूया, जिरे टाकूया, मिरची मी मोठ्या आकारामध्ये कट करून घेतली का तर ती सहज बाजूला करता येईल, कढीपत्ता आणि 1/2 चमचा हिंग टाकेल। व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि गॅस बंद करून आपण हे पूर्ण थंड होण्याची वाट बघूया। तोपर्यंत आपण वाटण तयार करून घ्यायचं जे चटणीला लागणार आहे। तर त्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक अशी पेस्ट तयार होते अशा भांड्यामध्ये आपण खोबरं घ्यायचं, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, कढीपत्ता आणि 1 मिरची आपण फोडणीमध्ये टाकली, 2 मिरची आपण याच्यामध्ये बारीक करून घेऊया, कोथिंबीर आणि थोडंसं मीठ। तर या प्रकारे थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतलं। आता आपण थंड झालेल्या फोडणीच्या भांड्यामध्ये हे एकत्र करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी अगदी छोटा 1 कप पाणी ॲड करणार आहे, म्हणजे जास्त घट्ट पण होणार नाही आणि अगदी पातळ आपल्याला चटणी नको आहे। थालीपीठसोबत मध्यम अशी चटणी पाहिजे। हा जो फ्रेश कोकोनटचा या फोडणीमधला फ्लेवर आहे तो अप्रतिम लागतो। आपल्या थालीपीठसोबत या चटणीचं कॉम्बिनेशन खरंच खूप मस्त आहे। या प्रकारची चटणी आपण करून बघा। तर या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही चटणी हवी आहे। यामध्ये आपण आवडीप्रमाणे कोथिंबीर घ्यायची। या प्रकारचं जे थालीपीठ आणि घट्ट चटणी आहे याचं कॉम्बिनेशन करून बघा, खूप अप्रतिम असं लागतं। आजचा व्हिडिओ साधा सोपा आहे त्या मटेरियलमधूनच, पण वेगळ्या चवीचा कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आपण फेसबुकवर पाहत असाल तर पेज फॉलो करा। लवकरच भेटूया अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।